देशातील कानाकोपऱ्यातील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व गुन्हेगारी वृत्तांचा सडेतोड आणि रोखठोक आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच एबी न्यूज मराठीला आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती. मोठेवाडी फाटा येथे शेकापचा तब्बल 1.5 तास रास्ता रोको. बीड जिल्हा माजलगाव तालुक्यातील मोठेवाडी फाटा येथे आज रोजी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने भाई ॲडव्होकेट नारायण गोले पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी सरसकट पीक विमा, संपूर्ण कर्जमाफी, जायकवाडी धरणाचे पाणी माजलगाव धरणात सोडा या मागण्यांसाठी तब्बल 1.5 तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी प्रचंड घोषणाबाजी केली. त्यावेळी वाहनाच्या तब्बल 1.5 किलोमीटर रांगा लागल्या होत्या. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते या रास्ता रोको मध्ये सहभागी झाले होते. जमिनीवर त्या सावकाराला ताबा केला आणि त्या ठिकाणी या शेतकऱ्यांना या सगळ्या परिस्थितीला कंटाळून आत्महत्या केली भावाने. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये शेतकरी जगत असताना शासन त्याच्या शेतमालाला हमी भाव देत नाही, पण त्याच्या बायकोला म्हणले 1500 रुपये महिन्याला देणार लाडकी बहीण. अरे लाडक्या दुश्मन हो, शेतकरी आत्महत्या करायला लागलेला आहे आणि तुम्हाला लाडकी बहीण सुचायला लागलेली. अरे भावांनो, ज्या भगिनीनं 12 महिने काबाड कष्ट करून कमावलेलं पिकवलेलं पीक आहे त्या ठिकाणी मातीभर भावात चाललेलं आहे आणि मातीभर भावात जात असताना शासन त्याला त्याच्याकडे दुर्लक्ष करू लागलेलं आहे. परंतु त्याच्या शेतमालाला भाव द्यायला शासन तयार नाही, पण वरून मतासाठी लोकांना दाखवायचं की आम्ही तुमच्यासाठी किती करतोय म्हणून त्या ठिकाणी 1500 रुपये बहीण लाडकी बहीण काढली. मला या ठिकाणी सांगायचंय, अरे आम्हाला भीक नको तुमची, आम्हाला तुमचं अनुदान नको, आम्हाला आमच्या हक्काचा हमी भाव मिळाला पाहिजे. आमच्या जर सोयाबीनला त्या ठिकाणी 7000 रुपये क्विंटल भाव मिळाला तर आमच्या म्हशीला सुद्धा आम्ही फिल्टर पाणी पाजू, आम्हाला गरज नाही तुमची. पण शासनाला या ठिकाणी या शेतकऱ्याला जगू द्यायचं नाही, शेतकऱ्याची शेती त्या ठिकाणी समृद्ध होऊ द्यायची नाही, शेतकऱ्याच्या मुलाबाळाला या शेतीवर त्यांना अवलंबून राहू द्यायचं नाही. ही शेती यांना अंबानीच्या आणि अदानीच्या घशात घालायची आणि ह्याच्यासाठीचा हा सगळा कुटिल दाव आहे भावा. म्हणून या ठिकाणी मला विनंती करायची की या ठिकाणी पोलीस प्रशासन आम्हाला आग्रह करायला आवरा, अरे आमचे भाऊ ज्यावेळेस आत्महत्या करते त्याचं कुटुंब उघड्यावर येत आहे त्यावेळेस त्याच्या कुटुंबाची आबाळ या शासनाला दिसत नाही आणि आपण देखील त्या कुटुंबाचा भाग आहेत, आपल्याला सुद्धा त्याचं काही स्वर सुद्धा राहिलेलं नाही. ही परिस्थिती चुकीची व्हायला लागलेली. अशा परिस्थितीमध्ये जर आपण या शासनाच्या चुकीच्या धोरणावर बोललो नाही तर येणारा काळ शेतकऱ्यासाठी अत्यंत घातक असणार आहे. आणि यासाठी आपल्याला शेतकऱ्याच्या पोराला मला या ठिकाणी आवाहन करायचंय, बाबा रे तुझा बाप संकटात आहे, तुझा बाप संकटात असताना त्या ठिकाणची कोणी यात्रा महत्वाची नाही. हरामखोर राज्य करते त्या ठिकाणी शेतमालाला भाव द्यायला तयार नाहीत, पण त्या ठिकाणी शासनाच्या वतीनं बोगस योजनाकडून लोकांना खेळवत ठेवू लागलेले आहेत. म्हणून या सरकारला जुआ विचारण्यासाठी आपण बघितलं असेल परवा दिवशी येवले सर इथे हजर आहेत, अगदी पातुरला एका शेतकऱ्याच्या एका शेजाऱ्याला पीक विमा भेटला आणि एकाला भेटला नाही. बरेच जण म्हणतील त्यानं तक्रार केली असेल, दोघांना पण तक्रारी केल्या, दोघांना पण एकाच पिकावर विमा भरलाय, एकाच पावसानं दोघांचं नुकसान झालंय, पण एकाची तक्रार रिजेक्ट केली आणि एकाला त्या ठिकाणी मंजूर केली. सांगण्याचा भाग असा की विमा कंपनीनं या पालकमंत्र्याशी आणि कृषी मंत्र्याशी संगनमत करून या ठिकाणच्या शेतकऱ्याला फसवण्याचं पाप केलेलं आहे आणि म्हणून या विमा कंपनीला, या पालकमंत्र्याला, या ठिकाणच्या शेतकऱ्यांचा इशारा आहे की भावांनो, आमच्या विम्यामध्ये केलेला जो घोळ आहे तो दुरुस्त केला नाही तर येणारा काळ तुम्हाला या ठिकाणी अवघड असणार आहे. म्हणून मला या ठिकाणी विनंती करायची भावांनो, आपला हक्काचा पीक विमा असेल, हक्काचा हमी भाव असेल, आपल्या हक्काचं त्या ठिकाणी शासनाच्या योजना असतील या शेतकऱ्याला गरजूवंताला मिळाल्या पाहिजेत आणि याच्यासाठी शेतकऱ्यांना हा लढा उभा केलेला आहे. या लढ्यामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं. येणाऱ्या काळामध्ये शेतकरी जर जगला नाही तर हा देश या ठिकाणी उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली. म्हणून शेतकऱ्यांच्या पोरांना जर तुम्ही लाज धरली आणि तुम्ही जर रस्त्यावर बसायला लाजलात, तुम्ही जर त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या शेतमालाच्या भावासाठी रस्त्यावर उतरायला लाजलात आणि कोण्या पुढाऱ्याचे जर गुलाम झालात तर तुमच्या बापानं आत्महत्या केली म्हणून समजा ही परिस्थिती काही दूर नाही भावांना. म्हणून मला या ठिकाणी सांगायचंय, हक्काचा पीक विमा असेल, तुम्ही पीक विमा देताना
कशामुळे एकाच माणसाला देता? एका गावातल्या एका शेतकऱ्याचं नुकसान होतं, बाकीचा काय फायदा होतो का? सगळ्यांचंच नुकसान होतं सर. सगळ पीक विमा मिळाला पाहिजे सर, सगळ अनुदान मिळालं पाहिजे सर, सगळ कर्जमाफी मिळाली पाहिजे. या सगळ्या मागण्यासाठी आपण या ठिकाणी पाठले आलो. खर तर जायकवाडीचा प्रकल्प त्या ठिकाणी आता 60% पुढे सरकल आहे. आमचं असं म्हणणं आहे की माजलगाव धरण मरत साठ्यात आहे. या माजलगावच्या धरणामध्ये उजव्या कालव्या मार्फत पाणी सोडलं पाहिजे आणि पाणी सोडून त्या ठिकाणी माजलगावचा जे मृत साठा त्याच्या बाहेर काढून येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्यांच्या गुराढोरांना, या शेतकऱ्यांना, या माजलगावकरांना प्यायला पाणी त्याचं मिळालं पाहिजे. याच्यासाठी शासनानं त्या ठिकाणी जायकवाडीचं पाणी माजलगावच्या धरणात सोडण्याचा प्रयत्न करावा. याशिवाय लोकनेते कारखान्याकडे गेल्या 2 वर्षापासून प्रलंबित असलेले शेतकऱ्याचे पैसे शेतकऱ्याच्या खात्यात वर्ग करावेत. शेतकऱ्याच्या शेतात जाण्यासाठी पांदण रस्ते नाही. एबी न्यूज मराठीसाठी बाबासाहेब मनेरे, बीड जिल्हा ब्युरोचे